ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता पुढची बातमी पाहूयात. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगलीचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना टोला लगावलाय. आमच्याकडे आता फुल झालंय त्यामुळे तुम्ही आता येऊ नका अशा शब्दात त्यांनी पाटील यांना टोला लगावला. मात्र या वक्तव्यानंतर त्यांनी यू टर्न घेतला असून काँग्रेस आमच्या सोबत आली तर काही अडचण नाही असं ते म्हणाले. दोन मोदी एक कल पडतो तिसरा पण लावला कुठं काय जागा पुंधारे साहेब तुम्ही काय काय करू नका पाहिजे आम्हाला मजा येत नाहीये सभागृहात पण. पुढची बातमी. बारसोतील प्रस्तावित रिफायनरीच्या ठिकाणी 62 कातळ शिल्प असून त्यांना वगळून रिफायनरी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. आणि या कातळ शिल्पांचं रत्नागिरीतील 17 ठिकाणच्या कातळ शिल्पांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी प्रश्नोत्तरात दिली आहे. अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर स्वतःवर सुद्धा गोळी झाडून आपलं जीवन संपवलंय. पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री नंतर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावं आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवरती सुद्धा गोळी झाडून आपलं जीवन संपवलंय. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते तर त्यांचे कुटुंबीय पुण्यामध्ये वास्तव्याला होते. आज अमरावतीचे एसीपी भरत गायकवाड यांनी सुसाईड केलं. सुसाईड करतानाच त्यांनी आपली पत्नी आणि पुतण्या या दोघांनाही गोळी घालून ठार मारलं. ह्याच बिल्डिंगमध्ये ही घटना घडली पहाटे 4 वाजता. ते अमरावतीला सर्व्हिसला होते, त्यांची बदली होत नव्हती असं सांगितलं जाते. मिसेसचंही आजार पण बळावलेलं होतं आणि म्हणून ते रागाच्या भर रात्री 9 वाजता ते जेवण केलं त्यांनी आणि त्यानंतर पहाटे 4 वाजता त्यांच्या पत्नी आणि त्यांच्यामध्ये काहीतरी वादावादी झाली आणि त्यातनं त्यांनी रागाच्या भरात पत्नीला गोळी मारली. मग हे आवाज आल्यानंतर पुतण्यालाही दरवाज्यात गेल्या तर पुतण्यालाही गोळी मारली. बाकीचे घरात मुलगा आणि आई वगैरे होते तर त्यांनाही हम दिला आणि त्यानंतर त्यांनी दार लावून घेतलं आणि स्वतःलाही गोळी झाडून घेतली. म्हणजे रागाच्या भरात ही जरी घटना घडली असली तर जॉबचं काही टेन्शन होतं का, घरातले काही वादावादी होते का, हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण आत्ताच सीपी सर स्वतः रितेश कुमार इथं भेट देऊन गेले त्या स्पॉटला. याच राजगड बिल्डिंगमध्ये ही खूप मोठी घटना घडलेली कारण एसीपी लेवलचा एसीपी दर्जाचा अधिकारी जो अमरावतीला गेली सर्व्हिसला होता 1.5 वर्ष याच्यापूर्वी मुंबईला त्यांची सगळी सर्व्हिस झालेली आहे. यांची ह्या हे ट्रिपल मर्डर म्हणूया, ट्रिपल आत्महत्या म्हणूया कारण त्या दोघांचा खून केलं त्यांनी गोळी घालून आणि नंतर स्वतःला गोळी झाडून घेतली. म्हणजे दोन खून आणि एक आत्महत्या असा हा प्रकार आहे. पोलीस दल अक्षरशः हादरून गेलेला आहे ह्या प्रकारामुळं. पुढील तपासात कारण समोर येईलच पण ह्या घटनेमुळं पोलीस दलात प्रचंड हळहळ आणि शोक व्यक्त होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, News18 लोकमत, पुणे. तर या होत्या संपूर्ण राज्यभरातल्या सविस्तर बातम्या. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण पाहिलं. यानंतरच्या बुलेटिनमध्ये होऊ दे व्हायरलमध्ये आपण सोशल मीडियावरचे काही व्हायरल व्हिडिओज, ट्रेंडिंग व्हिडिओज पाहणार आहोत. मात्र या दरम्यानची एखादी बातमी पुन्हा पाहायची असल्यास तुमच्या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही पाहू शकताय. त्यासाठी News18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. तसंच संपूर्ण राज्यभर आणि देशभर पूर परिस्थिती नेमकी कशी, कुठे काय आहे स्थिती यासंदर्भातले सुद्धा अपडेट तुम्हाला सर्वात आधी News18 लोकमतवरती पाहायला मिळतील. आणि सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी News18 लोकमतच्या फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा, इंस्टाग्रामवरती सुद्धा आणि यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. या पुढच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूया 10 सेकंद 10 बातम्यांवर. बीडच्या कडा